प्रभाग क्रमांक 22 येथे मोदी हुडको परिसरात विजापूर रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर अनुदान 7,75,160 रुपयांचे ड्रेनेज लाईनचे उद्घाटन प्रभागातील नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता किसनभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या ड्रेनेजचा समस्या खूप मोठा होता. सारखं घरात पाणी तुंबत होतं, लोकांना हैराण होत होतं, झोप लागत नव्हता. जे 40 वर्षाचं लाईन होतं ते आज पूर्ण झालं. किसन जाधव, करोनासारखी परिस्थिती असतानाही सार्वजनिक काम हाती घेतलं त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अत्यंत आभारी आहोत. असे आतापर्यंत निर्णय कुठल्याही नगरसेवकाने घेतलं नाही, त्यामुळे आम्ही अत्यंत सर्वजण त्यांचे आभारी आहोत. स्वतःहून प्रत्येकाच्या अडचणी विचारून प्रश्न सोडवणारे पहिलेच नगरसेवक मी बघत आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहे. आता आम्ही या भागात 30 ते 35 वर्ष झालं आम्ही इथं राहतात. तेव्हापासूनची ड्रेनेज लाईन हेच आहे, छोटीच आहे, मोठी कोणी केलेली नाही आहे. आता हे नगरसेवक येऊन व्यवस्थित हे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. किसन जाधव, आज बऱ्याच वर्षापासून इथं न काम होण्याला जे काम होऊ लागले आज इथं ते लवकरात आणि सरळा बरं याच्या पुढे 50 वर्ष अजून एक काम निघून आहे अशा पद्धतीने काम व्हावं एवढी माझी इच्छा आहे. आणि सर्वजण इथं प्रत्येकजण तक्रार केली की आपली तक्रार समजून त्याला सहकार्य करायला पाहिजे. हे माझं काम नाही, हे तुझं काम नाही असं करतात. ते काम न होता म्हणून आज मी आज कमीत कमी 10 वर्ष झालं यांच्या मागं लागतोय कॉर्पोरेशनचे की बाबा लाईन करून द्या. त्याने पण हे मेंबर आल्यापासून याच्या पूर्वीचे एक मेंबर होत नाही इथं स्थानिक जे इथले समाजाचे होते त्यांनी सुद्धा ते काम केले नाही. ते काम आज या नगरसेवकांनी करून किसन जाधव साहेबांनी करत आहेत, त्यावर त्यांचं धन्यवाद. 30 साल रहने भी हमारे ड्रेनेज का प्रॉब्लम नहीं खत्म हो रहा था, लेकिन ये जो नगरसेवक हमारे बहुत अच्छे है, आप वो हमारा इतना प्रॉब्लम सॉल्व करे. नहीं तो हमको हर महीने में 500 रुपए 1000 रुपए वो ड्रेनेज काटने के लिए जाते थे, वो चेम्बर बनाने के लिए जाते थे, और वो हमारे पैसे का भी वेस्ट होता था, हमारे टाइम का भी, और हमारा दिमाग भी खराब होता था. तो आज हम बहुत खुश है ये करे सो, इनको हम दिल से आभारी. नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेतले गटनेते श्री किसन जाधव त्यांनी गेले अनेक निवडून आल्यापासून अनेक वर्ष प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला आज मुहूर्त मिळाला, त्याबद्दल मी सर्व हुडको आणि हुडकोतील सर्व रहिवाशांना म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. नगरसेवक उशिरगाव आहे ना, हे फार ज्वलंत प्रश्न होतं. पावसाळ्यात किंवा पावसाळा नसताना बी ड्रेन चौका पाहून प्रत्येकाच्या घरात पाणी येत होतं, समस्या एवढं मोठी होती. तेच आज आपल्या हाताने त्या समस्या दूर होण्याचं काम आज आपण करू लागलात, त्याबद्दल सर्वांच्या वतीने परत मी तुमचं अभिनंदन करून माझा 2 शब्द संपवतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनेअंतर्गत जवळपास रक्कम 7,75,000 रुपयाच्या निधीचं तरतूद ड्रेनेज भागासाठी केलेलं आहे. गेल्या जवळपास 5-10 वर्षापूर्वीपासून या भागाचं ड्रेनेज लाईनच्या समस्या या भागाचे सर्वच मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, ताई लोक असतील, या भागातील सर्व सन्मान्य असतील, त्या सर्वांनी वारंवार ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात आमच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली आणि आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनेअंतर्गत या ठिकाणी ही निधी उपलब्ध केला आणि या निधीचं आज प्रत्यक्ष रूपात कामाला सुरुवात. भागातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या उपस्थित आणि आमचे सहकारी मित्र रणवीर भैया कोल्हे यांनी या भागाचे सर्वच मान्यवर मंडळींच्या उपस्थित आज या ठिकाणी हा शुभारंभ करण्यात येत आहे. लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा प्रादुर्भावाचा प्रसंग असल्याकारणानं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांना आम्ही विनंती केलं होतं की या शुभारंभ प्रसंगी आपण आपलं वेळ द्यावं, परंतु त्यांनी सांगितलं की कामाचा शुभारंभ आपल्या हस्ते करा, या ठिकाणच्या भागाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या हस्ते, आणि याचा लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे तो निश्चितपणानं लोकार्पणाचा कार्यक्रम या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते दत्तात्रय मामा भरणे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना घेऊन लोकार्पणाचा कार्यक्रम आपण निश्चितच लवकर घेणार आहोत. ज्यावेळेस हे कोरोनाचा प्रादुर्भाव शिथिल होईल त्यावेळेस तो कार्यक्रम आपण या भागामध्ये राबवणार आहोत.